सर्वांनी रुजवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याच्या ध्यासातून सरांनी हे जे मानवाधिकारचं हनन होतं, भ्रष्टाचार असू देत किंवा महिला उत्पीडन असू देत किंवा समाजामध्ये ज्या इलिगल ऍक्टिव्हिटीज आहेत, बेकायदेशीर गोष्टी ज्या आहेत, त्या गोष्टींना कुठंतरी आपण त्या गोष्टींना खतपाणी मिळू नये आणि त्याच्यावर कुठंतरी बंधनं लादली जावीत. आणि सर्वसामान्य माणूस जो आहे त्या सर्वसामान्य माणसाला इथं व्यवस्थित त्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असू देत किंवा इतर त्याच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, मूलभूत स्वातंत्र्य जे आहेत ते स्वातंत्र्य अबाधित राहावं याच्यासाठी म्हणजे जे मानवाधिकार संघटन आहे ते संघटन मुख्यत्वे पूर्ण देशभरामध्ये काम करतं. आता कोकणे सरांच्या माध्यमातून अल्पावधीमध्ये या कार्यालयाचा शुभारंभ झाला आणि या कार्यालयाचा ओपनिंग होत आहे आणि हा देखना कार्यक्रम छोटा का असेना पण कमी कालावधीमध्ये त्यांनी इतकं चांगलं सुंदर असं नियोजन करून जे म्हणजे कार्यक्रम इथं आणला आणि केंद्रीय मानवाधिकार संघटनेचा शुभारंभ त्यांच्या माध्यमातून इथं आपल्याला होतोय याचा विशेष आनंद आहे. आणि इतर ज्या गोष्टी आहेत, इतर मान्यवर लोक स्टेजवर आहेत, सरांचे विचार आणि मान्यवरांचे विचार ऐकणं हे तितकंच गरजेचं आहे. याच्यासाठी मला इथं संधी दिली की कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे या गोष्टी सांगण्याची, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो आणि पुढचा कार्यक्रम. धन्यवाद सर. खरं तर उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय आहे हो, बांधता येईल केव्हा येईल, मात्र क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द मात्र या केंद्रीय मानवाधिकार संघटन आणि संघटनेमध्ये असावी, अशीच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर आपल्याला सांगायला मला या ठिकाणी अतिशय आनंद वाटतो की भारतीय संस्कृती ही जगामधली एक अद्वितीय आणि एकमेव अशी संस्कृती आहे ज्या देशामध्ये अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक भाषा बोलणारे लोक या समाजामध्ये आनंदाने जगतात. आणि त्याच संस्कृतीतलं एक अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आलेल्या प्रत्येक माणसांना आपण अतिथीय देवभव म्हणतो आणि आलेल्या त्यांचं स्वागत करतो. तर आजच्या या राष्ट्रीय संमेलनाच्या आणि स्वागत समारंभाच्या कार्यक्रमासाठी आपण थोडस पुढे वळूया. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्थातच माननीय श्री मिलिंदजी धैवळे सरांचं या ठिकाणी स्वागत. लातूर जिल्ह्यातील ही जी काही केंद्रीय मानवाधिकार संघटन समितीचे जिल्हाध्यक्ष माननीय सौ साधनाताई कुलकर्णी, तसेच सहकार्य आणि जे गोखणे सर, जयकुमारजी सर आणि सर्वच पदाधिकारी यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी अर्थातच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंदजी धैवळे सरांचं या ठिकाणी लातूर जिल्हा कमिटीच्या वतीने त्यांनी स्वागत करावं. पण कृपया सर्वांनीच एकदा टाळ्या वाजवायचे आहे, कारण या तुमच्या टाळ्या या आम्हाला नेहमी प्रेरणा देत असतात. सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद सरांचा या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की सरांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या 8 वर्षामध्ये ही संघटना संपूर्ण देशभर कार्यरत आहे आणि समाजामध्ये ह्युमन राईट्सच्या बाबतीत जे काही वेगवेगळ्या समस्या अनेकदा आपल्याला सामान्य नागरिक म्हणून आपल्याला नेहमीच फेस कराव्या लागतात आणि त्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच ही संघटना अग्रगण्यांचं कार्य करत असताना दिसून येते, त्याबद्दल त्यांचं हार्दिक असं स्वागत. त्यानंतर मी थोडासा मी प्राध्यापिका सौ देशमुख मॅडम दर्शना यांना अशी विनंती करतो की कृपया त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन व्हायचे. व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक प्राध्यापक आणि डॉक्टर नागरावजी कुंभार सरांचं स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय मिलिंदजी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी कुंभार सरांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आपण सर्वांनीच कृपया टाळ्यांचा गजर द्यायचा, कारण असं म्हणतात की घरी घ्या घर मी सास ना हो,
वो घड़ी क्या जिस घर में सास ना हो, वो बगीचा ही क्या जिस बगीचे में फूल ही ना हो, और वो कार्यक्रम ही क्या जिस कार्यक्रम में कार्या ना हो। धन्यवाद सर। त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित विशेष अतिथी माननीय श्री राजशेखर जी सोलापूर सोलापुरे सर यांचे स्वागत मिलिंद सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं। खरंतर लातूर जिल्ह्याची शान आणि एक उमद नेतृत्व म्हणून आम्ही सोलापुरे सरांकडे पाहतो हे सांगायला मला या ठिकाणी अतिशय अभिमान वाटतो। त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित माननीय वनिताताई काळे यांचेही स्वागत मी आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी कुंभार सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं थोडासा बदल करतो आणि मिलिंद सरांनाच मी विनंती करतो की त्यांनी काळे सरांचं स्वागत करावं। धन्यवाद सर। त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित संजयजी धोपटे साहेब पुणे शहर अध्यक्ष यांचं स्वागत मी जयकुमार सरांना अशी विनंती करतो की त्यांनी सरांचं या ठिकाणी स्वागत करावं। जयकुमार देसाई सर संघटक तथा सचिव केंद्रीय मानवाधिकार संघटनाचे आहेत। धन्यवाद सर। त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित सौ देशमुख दर्शना मॅडम यांचंही स्वागत मी काळे मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी मॅडमचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। खरंतर राजर्षी शाहू पॅटर्ना म्हणल्यानंतर सरांना मिलिंद सरांना मला या ठिकाणी सांगायला अतिशय आनंद वाटतो की सर महाराष्ट्रामध्ये उज्ज्वल यशाची आणि शिक्षणाची जी परंपरा होती ती परंपरा राजर्षी शाहू महाविद्यालयातून सुरुवात झाली आणि आज संपूर्ण देशभरामध्ये शिक्षणामध्ये लातूर पॅटर्न जो काही आहे तो नक्कीच आमच्या राजर्षी शाहू महाविद्यालयामुळे आहे हे या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटेल। धन्यवाद सर। त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित तनुजा मॅडम यांचं स्वागत अर्थात लातूर जिल्ह्याच्या महिला जिल्हाध्यक्ष मी सोनाली मॅडम अशी यांना अशी विनंती करतो की त्यांनी यांचं स्वागत करावं। धन्यवाद। पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांच्याच खरं तर सर याही पुढे जाऊन सांगतो की आजचा हा राष्ट्रीय संमेलनाचा तसंच आपण आलेल्या या ठिकाणी समोर बसलेले जे काही विशेष मान्यवर आहेत तर या विशेष मान्यवरांचा आपल्या संघटनेच्या वतीने पुरस्कार आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचं स्वागत करणार आहोत। तर या सगळ्याच उपस्थितांसाठी तुमच्यासाठीच खरंच एकदा जोरदार अशा टाळ्या होऊया। धन्यवाद। त्यानंतर मी काळे मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत। Thank you.